हरि ओम श्री राम अंबज्ञ, मी परशुराम सिंह भोसले, बोळींज उपासना केंद्र. 8 मे 1911 विरारला आम्ही ज्या वेळेला स्थायिक झालो त्यावेळेला मी टॉयलेटमध्ये जाताना माझा पाय घसरला. हा माझा प्रथम अनुभव आहे असा की पाय घसरला, तो पाय त्या टॉयलेटच्या भांड्यामध्ये गेला. हां, ज्या पायाला जो पाय माझा भांड्यात ज्या गेला होता त्या भांड्यामध्ये माझा पाय पूर्ण अडकला होता. आणि त्याच पायाला माझं पूर्वी 2 जून 1976 माझं ऑपरेशन झालं होतं. मांडीमध्ये पायाचे 2 तुकडे झाले होते हड्डीची, त्याच्यामध्ये रॉड होता. आणि त्यावेळेला मी ज्या वेळेला टॉयलेटमध्ये पडलो, गुडघ्याला मार लागला, साधारणसं क्रॅश गेलं पण फ्रॅक्चर झाला नाही. आणि ही सद्गुरूचीच लीला आहे, सद्गुरूचीच कृपा आहे. आणि मग खरडे डॉक्टरने सांगितलं, अहो काय तुम्ही काका, म्हणे ह्या वयात तुम्ही असं कसं काय. माझा जर तो त्यावेळेला जर पाय फ्रॅक्चर होत होता तर माझी सगळी कुटुंबाची जबाबदारी माझ्या मुलावर, जो नोकरीला नुकताच लागला होता, आणि संपूर्ण जबाबदारी पडतो. आणि सगळं आमचं कुटुंब असं हतबलच झालं असतं. कारण त्यानंतर मी 6 महिन्यामध्ये बरा झालो, परत रंगाची कामं मी करू लागलो. त्यानंतर मला स्वतंत्र कामं मिळायला लागलीत, मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. आज मुलगा माझा बी होऊन अत्युच्च पदावर काम करतो आणि जवळजवळ 1.5 लाख रुपये त्याला पगार आहे. आणि आता आम्ही ह्या ठिकाणी इतकं सेटल आहोत विरारला की ही सद्गुरूची लीला आहे आणि त्याचीच कृपा आहे. आणि त्याचं सदैव नाव असंच मुखात राहो. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविता.